प्रेक्षकांना जर थोडीशी नाराजी असेल तर तो त्यांचा हक्क आहे, कारण का त्यांनी प्रेम सुद्धा या मालिकेवर तितकंच केलेलं आहे. जी काही वळणं आहेत ती फार रंजक असतील आणि लोकांना ती बघायला नक्की आवडेल. तेव्हा एखादी सासू सांगते की मी खंबीरपणे उभी आहे तुझ्या मागे, तू माझ्या लेकीसारखी आहेस, मी इथे तुला हात द्यायला आले, माझ्यासाठी तेच इतकं ग्रॅटिफाईंग आहे ना. एखादं कॅरेक्टर असं खूप वर्ष तुमच्यावर काम करत असतं आणि त्या मालिकेमधनं ते जातं, तेव्हा खरंच सगळ्यांनाच वाईट वाटतं, दिग्दर्शकालाही वाईट वाटतं. हॅलो, मी अदिती, इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आई कुठे काय करते या मालिकेला तुम्ही प्रचंड प्रेम देताय आणि आत्ता अरुंधतीचा नवा प्रवास सुरू होतोय, पण या मालिकेची पडद्यामागची टीम आज माझ्यासोबत आहे, रायटर, डिरेक्टर आणि बिझनेस हेड. तर कसे आहात तुम्ही तिघही? मस्त, एकदम मज्जा, खूप मज्जा. बरं, तुमच्याकडे पहिल्यांदा येते मी. जे काही डायलॉग तुम्ही पहिल्यापासून लिहिताय, प्रेक्षकांच्या मनात डायलॉग घर करून राहिलेले आहेत, म्हणजे प्रत्येक डायलॉग इन्स्पायर करतोय, काय सांगाल, कसं सुचतं हे एवढं? मी आई कुठे मालिकेचे डायलॉग लिहित नाही, मी कथा आणि पटकथा मी लिहिते. ह्या मालिकेचे डायलॉग आधी मुग्धा गोडबोले लिहायची आणि अप्रतिम डायलॉग लिहायची. आत्ता चित्रा गाडगीळ हे संवाद लिहिते आणि मला वाटतं कथा आणि पटकथा लिहिल्यानंतर चित्रा गाडगीळ त्या कॅरेक्टरचा अभ्यास करून त्या कॅरेक्टरनुसार ते डायलॉग्स लिहिते आणि ती तिचं काम फार छान पद्धतीने करते, खूप चोख करते. आम्हाला सगळंच आवडतंय एकंदरीतच, पण आम्ही डायलॉग आणि ते कलाकार जेवढं रिप्रेझेंट करतात ते पण अति उत्तम असतं. आणि कलाकार, मी आता जेव्हा प्रवाहाचे पुरस्कार होते तेव्हा मी जेव्हा कलाकारांशी बोलली तेव्हा त्यांनी कौतुक केलं की हां, अरुंधतीचे डायलॉग उत्तम असतात आणि ते चांगलं वाटतात. डिरेक्टर सर, मी तुम्हाला विचारेन की प्रत्येक सीन अगदी तुम्ही काळजीपूर्वक शूट करता आणि तो प्रभावी असतो, प्रेक्षकांना काय सांगाल याबद्दल? काळजीपूर्वक शूट करायलाच लागतो कारण तो लोकांपर्यंत नाही, मला त्याच्यामध्ये आनंद मिळतो आणि त्याच्यातली गंमत ओळखून तुम्हाला त्या सीनमधली करता आली तर तुम्हालाही मजा येते. मी तेवढं करण्याचा प्रयत्न करतो असंच मी म्हणतो. पहिल्यापासून म्हणजे कोणतीही मालिका असो स्टार प्रवाहाची, तुम्ही प्रत्येक मालिकेला तितकाच सपोर्ट करताय, पण आई कुठे काय करते ही 4.25 वर्ष मालिका सुरू आहे आणि आत्ता अरुंधतीचा प्रवास बदलतोय, प्रेक्षकांना थोडं नाराज वाटतंय, काही प्रेक्षक ओके आहेत, त्यात ते सगळ्याविषयीच काय सांगाल? मी ह्याच्या आधी सुद्धा सांगितलंय की प्रेक्षकांना जर थोडीशी नाराजी असेल तर तो त्यांचा हक्क आहे, कारण का त्यांनी प्रेम सुद्धा ह्या मालिकेवर तितकंच केलेलं आहे आणि आज रसिक प्रेक्षक मायबाप आहेत म्हणून आम्ही आहोत. आज त्यांनी मालिका जेव्हा डोक्यावर घेतली होती तेव्हा आम्ही त्यांचे आभार मानत होतो. आज जेव्हा ते नाराजी व्यक्त करतात तेव्हा त्याची दखल आम्ही घेतोय. मला एकच सांगायचं आहे की आईचा प्रवास कधीच संपत नाही, मग ती माझी आई असो, इथे जे उपस्थित त्यांची सगळ्यांची आई असो किंवा हा कार्यक्रम ऐकणार ज्याची कोणाची आई असेल, तिचा प्रवास कधीच संपत नाही. आई कुठे काय करते ह्या मालिकेने आज सगळ्यांना भरभरून प्रेम दिलं आहे, प्रेक्षकांना बघताना सुद्धा, त्यामुळे आम्हाला कुठेतरी ह्या जबाबदारीची जाणीव आहे. जेव्हा हे नवीन पर्व सुरू होईल, आई कुठे काय करते ही मालिका जेव्हा पहिल्यांदा सुरू केली तेव्हा सुद्धा मनात एक ठराविक प्रवास होता. आपली आई आपला नेहमीच हिरो असते हे आपण म्हणतो, पण आईला कितीतरी वेळेला आपण गृहित धरतो, कारण का आपल्यासाठी आई ही नेहमीच असते. अशा आईची मालिका जेव्हा आपण दाखवली आई कुठे काय करते मध्ये, तेव्हा मग तिथे रसिक प्रेक्षकांना किंवा बघणाऱ्या सगळ्यांना कळलं की आई इतकं करते, आई एवढं करते, पण ते कधी बोलून दाखवत नाही. आज जर कुटुंबाच्या मागे कोणी खंबीरपणे उभे असतं तर आई उभी असते. कर्मधर्म सहयोगाने आज जेव्हा आईला कुटुंबाची गरज असेल तेव्हा ते कुटुंब कसं रिॲक्ट होईल? प्रत्येक वेळी आईचीच गोष्ट असली पाहिजे का? आता ह्या गोष्टीमध्ये ज्या कुटुंबाला आईने उभं केलं आहे ते कुटुंब आईसाठी कसं रिॲक्ट होईल? ह्या प्रवासातनं ते आईला कसं सपोर्ट करेल आणि ह्याच्यातनं आई पुन्हा एकदा कशी उभी राहील आणि पुन्हा एकदा लोकांच्या मनात कसं घर करेल ही त्याची गोष्ट आहे. आज जेव्हा एक सासू आपल्या सुनेकडे जाऊन सांगते चल मी तुझ्या मागे खंबीरपणे एक आई म्हणून उभी आहे, मला असं वाटतं की लेखकांनी, दिग्दर्शकांनी, जे कथानक पुढे नेत आहेत त्यांनी हा जो एक विचार मांडला आहे तो सुद्धा एक पाथ ब्रेकिंग विचार आहे. आपण नेहमीच असं बघत असतो बरेच वेळेला किंवा बरेच वेळेला असं दाखवलं पण जातं की सासू आणि सुनांमध्ये प्रचंड प्रमाणात खटके उडत असतात,
हे एक नवीन डायमेन्शन आहे एका रिलेशनशिपचं. मी असं म्हणणार नाही की त्यांच्यात खटके नाही उडणार, आई आणि मुलीमध्ये सुद्धा खटके उडतात. पण जेव्हा एखादी सासू सांगते की मी खंबीरपणे उभी आहे तुझ्या मागे, तू माझ्या लेकीसारखी आहेस, मी इथे तुला हात द्यायला आले, माझ्यासाठी तेच इतकं ग्रॅटिफाईंग आहे ना की मला हा नवीन प्रवास बघायचा आहे. आणि मला खात्री आहे की ज्या तक्रारी आहेत त्या आम्ही आमचं चांगलं काम करून खोडून काढू. नक्कीच तो प्रोमो खरंच सगळ्यांना खूप आवडला आणि कांचन त्यांची एक वेगळी शेड दिसतीये. बरं, मी प्रत्येक कलाकारासोबत गप्पा मारल्या आणि त्यांना विचारलं या पुढचा ट्रॅक काय असेल, ते म्हणतात आम्हाला नाही माहिती. तर आता आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की या पुढे कसं वळण येणार आहे, काय सांगाल? मला वाटतं या पुढे येणारी जी वळणं आहेत ना ती मला वाटतं बघितलीत आपण होऊन तर जास्ती गंमत आहे त्याच्यामध्ये. मी आत्ता त्याबद्दल काही सांगणं योग्य नाही आहे, पण जी काही वळणं आहेत ती फार रंजक असतील आणि लोकांना ती बघायला नक्की आवडेल. अरुंधतीचा पुढचा प्रवास कसा असणार आहे ह्यानंतरचा, त्याची एक उत्सुकता लोकांना नक्की राहील असं एवढं मला वाटतं. सव्वा चार वर्ष तुम्ही मालिकेचं दिग्दर्शन करताय आणि आता आशुतोष हे पात्र एक्झिट घेत आहे, तो जो काही सीन होता आणि प्रत्येक सेटवरच्या प्रत्येक व्यक्तीला हळवं करणारा सीन होता आणि ती एक्झिट आपल्याला थोडी वेगळी वाटते, या सगळ्याबद्दलच काय सांगाल? एखादं कॅरेक्टर असं खूप वर्ष तुमच्यावर काम करत असतं आणि त्या मालिकेमधनं ते जातं तेव्हा खरंच सगळ्यांनाच वाईट वाटतं, दिग्दर्शकालाही वाईट वाटतं. पण शेवटी ते मनातनं काढून पुढचा प्रवास आम्हाला बघायला लागतो आणि तो अजून कसा चांगला करता येईल ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि मला असं वाटतं दिग्दर्शक सतीश सर चांगले दिग्दर्शक आहेत, त्यांना माहिती असेल की दिग्दर्शका थोडा अलिप्त असावा लागतो नेहमी, तो जर त्याच्यामध्ये घुसला तर सगळं संपलं. तेव्हा मी ती अलिप्तता ठेवून काम करणं हे मला थोडंफार जमत आहे, त्याच्यामुळे मला हे जमलंय असं वाटतंय. नक्कीच, आणि खरंच तुमच्यामुळे आम्ही एक वेगळा विषय पडद्यावर बघतोय आणि खरंच खूप चांगला विषय आणि वेगळं वळण आलेलं आहे. तर आम्हाला एक्साइटमेंट आहे की पुढे काय होईल ते, आम्ही उत्सुक आहोतच आणि प्रेक्षकही उत्सुक आहेत. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.